नमस्कार आदित्य वालींवर या आयुर्वेदिक चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. एक नवीन उपाय खास आपल्यासाठी. सकाळी उठल्याबरोबर शरीराचा पूर्ण भार टाचेवर येताच टाच दुखणे, गुडघ्यावर ताण येतो ज्याद्वारे गुडघे दुखतात, तसेच शरीरात वात वाढून स्नायूंना सूज येते, ठराविक भागावर आग फणक वेदना होत असतील, तसेच काही व्यक्तींना मान ताटणे, हातपायांना मुंगे येणे, पोटरी दुखणे, पाठदुखीचा त्रास वारंवार होणे, मनक्यात गॅप आहे, या सर्व ठिकाणचे दुखणे लगेच कमी करणारा आजचा उपाय खूप जुना आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाच्या वनस्पतीचा आहे. अशा या उपायासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय रोज पाहण्यासाठी बेल बटनला प्रेस करा. मित्रांनो, टाचदुखी याला वैद्यकीय भाषेत प्लांटर फेसियायटिस म्हणतात. साधारणतः 40 ओलडलेल्या स्त्रियांमध्ये टाचदुखी होत असे, मात्र आता कोणत्याही वयात टाचदुखी होत आहे. याची कारणे वेगवेगळी आहेत. या कारणामध्ये पहिलं कारण आहे स्थूलता, म्हणजे आपल्या शरीरातील वाढलेलं वजन, ज्यामुळे तळव्यांच्या स्नायूवरती दाब पडून इजा होते, खूप वेदना होतात, टाचदुखीचा त्रास जाणवतो. दुसरं कारण आहे तळव्याचे हाड वाढणे. क्वचितच काही व्यक्तींच्या बाबतीत असे तळव्याचे हाड वाढलेले पाहायला मिळते. यामध्ये दुखण्याच्या वेदना खूप अधिक असतात. मित्रांनो, टाचदुखीचं तिसरं कारण आहे अधिक वेळ चालणे किंवा अधिक वेळ उभे राहणे, ज्यामुळे मित्रांनो आपल्या तळव्यातील स्नायूवरती ताण पडतो, त्यातून पायांचे दुखणे सुरू होते. तसेच मित्रांनो, सतत उभे राहिल्यामुळे किंवा चालण्यामुळे तळव्यांच्या पेशींना विश्रांती मिळत नाही, म्हणून टाच, पाय दुखतात, पोटरी दुखतात, पायांची आग होते असे जाणवते. पुढचे कारण आहे उंच टाचांच्या चपला घालणे. या प्रकारात टाच आणि पायांचा चवडा यामध्ये अंतर राहते. यामुळे चवडा आणि टाचांच्या मधील वक्राकार भागात मित्रांनो कळ येते. अशा या चपला फार वेळ घातल्याने पायांना सूजही येऊ शकते, म्हणून नेहमी चप्पल सपाट आणि आरामदायी असावी असं सांगितलं जातं. सोबतच शेवटचं कारण आहे ते म्हणजे जीवनसत्व ईचा अभाव. स्नायूची चांगली वाढ होण्यासाठी टॉनिक म्हणून जीवनसत्व ई काम करतं. ई जीवनसत्व जर पुरेसं आपल्या शरीरात उपलब्ध नाही झालं तर केस गळती होते. जर शरीरास हे जर कमी प्रमाणात मिळाले तर शरीरातील स्नायूंची वाढ पुरेशा प्रमाणात होत नाही, म्हणून आहारात ई जीवनसत्व युक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. ई जीवनसत्व भरपूर असणारे पदार्थ दूध, लोणी, अंडी, सोयाबीन, धान्य इत्यादी पदार्थामध्ये भरपूर प्रमाणात ई जीवनसत्व असते. अशा या कारणामुळे सांधेदुखी, टाच, पाय, पोटरी दुखते या सर्व वेदना कमी होण्यासाठी पहिला उपाय सकाळी उठल्याबरोबर घेण्यासाठी, तो म्हणजे निरगुंडी किंवा निरगुडीचा पाला, पारिजातकचे पाने आणि शेवग्याचा पाला. या तीनही वनस्पतीचे पाने सावलीत सुकवा, त्याचे वेगवेगळे चूर्ण करा, प्रत्येकी एक एक चमचा घ्या. त्यातील फक्त 2 ग्रॅम चूर्ण, 1 चमचा मध टाकून सकाळी उठल्याबरोबर याचं चाटण करा. 7 दिवसात तुम्हाला असणाऱ्या वेदना कमी झालेल्या पाहायला मिळतील. बाह्य स्वरूपात करायचा उपाय यासाठी निरगुडीचे पाने सावलीत वाळवून ठेवा, किंवा तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही जे फ्रेश पाने असतील तेही तुम्ही वापरू शकता. असेही पाने सावलीत वाळवलेले त्याचं बारीक एकदम जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने बारीक चूर्ण करा. आपण जे पाणी गरम करायला ठेवतो याच पाण्यामध्ये आपणास 1 ते 1.5 चमचा यामध्ये याचं चूर्ण टाकायचं आहे. पाणी चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे. उकळून घेतल्याच्या नंतर ह्या निरगुंडीच्या पानामधील असणारे तेल मित्रांनो वरती त्याचा तवंग येईल. ते गरम झालेलं तेल मित्रांनो सहन होईल असं हे जे पाणी आहे. या पाण्यामध्ये आपणास आपली टाच त्यामध्ये बुडवायची. असे हे सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस केल्याने तेथील वेदना, टाचदुखीचा त्रास, सोबतच मित्रांनो वातही कमी होण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो. गुडघ्यालाही तुम्ही या पाण्याचा शेक देऊ शकता, किंवा मित्रांनो या निरगुंडीचा पाला संध्याकाळी झोपताना किंवा कंबर दुखत असेल तर कंबरेवरती अशा प्रकारे पूर्ण थर देऊन पूर्ण कंबर किंवा गुडघा जर चांगल्या प्रकारे अशा प्रकारे जर बांधला, रात्रभर तसंच ठेवलं तर सकाळी उठल्याबरोबर तेथील सूज कमी होते, वेदना कमी होतात आणि तुम्हाला सकाळी एकदम पाय रिलॅक्स वाटतो. असा हा उपाय 5 ते 7 दिवस करा, 100% रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. असे हे उपाय तुम्ही करा. अशाच आयुर्वेदिक उपायासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.